डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणजे भारताचे एक रत्नच होते पदाचा बहुमान मिळालेला हा माणूस अतिशय साधा आणि सरळ होता भारताच्या भारताचा एक खरा सुपुत्र होता मीन्स रिस्पेक्टेड डॉक्टर APJ Abdul Kalam was indeed India's finest jewel. The person who was bestowed with presidency of our country was indeed a very simple and straightforward person. He was the true son of Mother India. Tyancha Tansa Janmo Nadu Rajatil रामेश्वर या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव जेनुलुद्दीन आणि आईचे नाव आयशाम्मा होते त्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची होती नौका वहन हे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन होते लहानपणापासूनच खूप कष्ट करून त्यांना पैसे मिळवावे लागत होते So he was born in a modest family who lived in Tamil Nadu's Rameshwaram area. His father's name was Janulabdin and his mother's name was Aishamma. And his financial state of the family was very basic. Means they used to work really hard to make ends meet. Boat making and boating was the main occupation of this particular family, which supported them financially. From a very young age, Dr. Abdul Kalam was known to work very hard to earn money. Tianse vadil, Farse Shiklele Nahute, Ya mulavar Lahan panapasunas. फार उत्तम संस्कार आईवडिलांनी केले या मुलाची बालपणापासूनच देवावर खूप श्रद्धा होती आपल्या प्रत्येक सुखदुःखात परमेश्वर आपल्याबरोबर सतत राहून आपल्याला मार्गदर्शन करतो असा त्याचा दृढ विश्वास होता सो हिज फादर वॉज नॉट व्हेरी एड्युकेटेड बट स्टील The husband and wife, that is Dr. Abdul Kalam's mother and father, had given him the best of childhood. They had given him the best of values. From a very young age, Dr. Abdul Kalam had great faith in God and he always believed. that in whatever hardship or happiness god is always with you and god is always guiding you towards the best route to take and this was his instilled faith in god उंच आकाशात विमान चालवण्याचे स्वप्न हा मुलगा बघत होता पण अतिशय बुद्धिमान असू नाही केवळ नियमाप्रमाणे त्याची उंची कमी पडल्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही पण पुढे आपल्यातील असामान्य गुणांमुळे हा संपूर्ण जगामध्ये थोर शास्त्रज्ञ व तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध प्रसिद्धी पावला फ्रॉम अ व्हेरी यंग एज डॉक्टर कलाम हॅड दिस ड्रीम ऑफ बिकमिंग अ पायलट बट ही हॅड दॅट इंटेलिजन्स ऑल्सो But due to the rules that needed to be followed, he fell a little short for the height requirement. And that's the reason his dream of flying a plane could not be completed. But ahead of his life, because of his extraordinary intelligence and exemplary understanding of things, ही बिकेम अ वर्ल्ड रिनाऊंड सायंटिस्ट अँड फिलॉसॉफर भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये त्यांचे ज्ञान अत्यंत सखोल होते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन द आय एस आर ओमध्ये त्यांचे एक शास्त्रज्ञ आणि एक प्रशासक म्हणून योगदान खूप मोठे आहे ते मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून जगप्रसिद्ध होते भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांना गौरवलेले होते सो फिजिक्स अँड एरोस्पेस इंजिनिअरिंग ही हॅड इन डेप्थ नॉलेज अबाउट फिजिक्स अँड एरोस्पेस इंजिनियरिंग अँड सो बिकॉज ऑफ हिज एज्युकेशन And because of his surround knowledge, he was appointed as a scientist in ISRO. Ahead of that, his contribution as a scientist and an administrator was quite huge and renowned. He was then known as the Missile Man of India and was world famous for this. Because of all his contribution, Indian government has bestowed upon him the renowned and most prestigious award of our country, Bharat Ratna. Bharatacha Rashtrapati Padachi, Aughar Zababdari, Doctor Abdul Kalam Yani, Yashasvi Ritya Pelli Sadhi Rahani. आणि उच्च विचारसरणी हेच त्यांच्या आयुष्याचे सूत्र होते सो ही एसेड द रोल ऑफ इंडियाज प्रेसिडेंट विथ ग्रेट सक्सेस हिज लाईफ प्रिन्सिपल वॉज टू लिव्ह सिम्पली अँड टू बिहेव अँड ॲक्ट अँड थिंक एक्स्ट्रा ऑर्डिनरली विद्यार्थी प्रिय असा हा प्राध्यापक मुलांमध्ये जास्त रमत असे ही वॉज ॲट इज ही वॉज हिज बेस्ट अमांग चिल्ड्रन ही वॉज एक्स्ट्रीमली फेमस अमांग स्टुडंट्स मुलांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता तेच उद्याच्या भावी भारताचे आधारस्तंभ आहेत अशी त्यांची पक्की खात्री होती ही हॅड ग्रेट फेथ इन चिल्ड्रन अँड ही ऑलवेज थॉट दॅट दीज चिल्ड्रन आर द फ्युचर फाउंडेशन ऑफ आर कंट्री अँड ही होल हार्टेडली बिलीव्हड इन दॅर केपेबिलिटी अँड कपॅसिटी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शेवटचा श्वासही या महापुरुषाने शिलाँग येथे मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करताच घेतला ही ब्रेथ हिज लास्ट ऑन ट्वेंटी सेवन जुलाय टू थाउजंड फिफ्टीन अँड दॅट वॉज ऑल्सो इन शिलाँग वेन ही वॉज ॲड्रेसिंग द मॅनेजमेंट स्टुडंट्स सर्व भारतीयांना या महान नेत्याबद्दल अतिशय आदर व प्रेम आहे आणि ते कायम राहील Each and every Indian is forever grateful to this great personality. We have immense respect and love for Dr. A.P.J. Abdul Kalam, and that will always continue. Utung very high, vyaktimatva personality, ratna jewel or gem, adaranya respectable. राष्ट्रपती प्रेसिडेंट बहुमान ऑनर सुपुत्र अ ड्युटिफुल सन आर्थिक परिस्थिती इकॉनॉमिकल कंडिशन नौकावहन रोईंग ऑफ बोट साधन मीन्स उदर्र निर्वाह, लाईव्हलीहुड कष्ट वर्क श्रद्धा फेत मार्गदर्शन गायडन्स दृढ फर्म असामान्य अनयुजुअल शास्त्रज्ञ अ सायंटिस्ट तत्वज्ञ तत्वज्ञ अ फिलॉसफर प्रसिद्ध प्रसिद्धी पावणे टू बिकम फेमस साधी राहणी उच्च विचारसरणी सिम्पल लिविंग हाय थिंकिंग सूत्र प्रिन्सिपल आधार स्तंभ सपोर्ट प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर धन्यवाद